मी सचिन निकम पुणे जिल्ह्यामध्ये काम करतोय. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व युनिसेफच्या विद्यमानाने अंबेजोगाई मानवलोक संस्था अंबेजोगाई येते. गेले 3 दिवस झालं पाणी व्यवस्थापन, पाण्याचा वापर, पाण्याचं नियोजन या संदर्भामध्ये 3 दिवस झालं प्रशिक्षण चालू आहे. आणि या प्रशिक्षणामध्ये ग्रामीण भागामध्ये आज पाण्याची दुर्भिक्ष काय आहे आणि त्या संदर्भात आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं. त्याचबरोबर आज पाण्याची उपलब्धता भरपूर आहे, परंतु त्याच्या आपण नियोजनाअभावी ते कुठेतरी कमी पडलं जातं. आणि त्या संदर्भामध्ये आज ग्रामीण भागामध्ये नागरिकांनी पाण्याचं नियोजन करावं आणि त्या संदर्भामध्ये नियोजनाच्या माध्यमातून पाणी वापर करावा आणि त्यातून कुठेतरी आपण दुष्काळाला सामोरं जावं अशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं. आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला तरी त्याला सामोरे जात असताना आज महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि युनिसेफच्या ज्या प्रशिक्षण मिळालं त्या माध्यमातून आज आम्ही जिथं काम करतो आहे त्या गावामध्ये जाऊन ते नियोजन योग्य पद्धतीनं राबवू आणि त्याच संदर्भानं हा आदर्श आम्ही भविष्यामध्ये महाराष्ट्राला देऊ हीच या ठिकाणी मी एक मनापासून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथून त्यानंतर मग ग्रामपंचायतमध्ये पाणी व्यवस्थापन समिती असेल, ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता समिती असेल, या समिती ॲक्टिव्ह करायच्या आणि त्या लोकांना त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करून पाण्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीचं करून पाणी व्यवस्थापन करून मग ते शोषखड्ड्याच्या माध्यमातून असेल, त्यानंतर वेगवेगळ्या शासनाच्या योजनांच्या माध्यमातून असेल, ते पाणी पिकांची पद्धत असेल. आज आपण ऊसाचं पीक घेतो, परंतु त्या ऊसाच्या पिकाच्या माध्यमातून पाणी भरपूर पिकाला लागतं, तर त्या पद्धतीने आपण कुठेतरी पीक पद्धती बदलावी लागेल आणि त्या पीक पद्धती बदलाच्या माध्यमातून असेल असा आपण आज महाराष्ट्राला एक समृद्ध असा महाराष्ट्र आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न नक्कीच आपण पूर्ण करू. आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं आम्हाला 3 दिवस प्रशिक्षण मिळालं, वेगवेगळे चांगले तज्ज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी मिळाले, मानवलोकसारखी संस्था अंबेजोगाईमध्ये काम करते याचाही मनस्वी आनंद होतो.